उदय सामंत जी, आपले दुसरे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार सदानंद चव्हाण, आईजी कोकण प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी, कीर्तिकर पुजार सीओ, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय दोन आपले दिव्यांग बांधव भगिनी पण इकडे आहेत, आणि मोठ्या संख्येने उपस्थित या विभागातील लाभार्थी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, कारण आपण शासन आपल्या दारी शासनाने केलेल्या ज्या योजना आहेत, घेतलेले निर्णय आहेत, याचा लाभ मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात। या ठिकाणी जे उपस्थित आहेत ते सगळे लाभार्थी आहेत, लाभ घेणारे आहेत, आपल्याकडे आपली नोंदणी वगैरे झालेली आहे। सगळे लाभार्थी आहेत का? हात वर करा लाभार्थी जे आहेत ते। जवळपास सगळे हात वर आलेले आहेत, त्यामुळे लाभार्थी सगळे दिसतात। आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, आणि त्या स्वराज्याचं सुराज्य व्हावं, सुराज्य म्हणजे चांगलं शासन, चांगलं राज्य, अशा प्रकारचं त्यांचं ध्येय होतं। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण या राज्याचा कारभार पुढे नेतोय। आपल्याला सगळ्यांना माहित आहे की जेव्हापासून आपलं सरकार स्थापन झालं, पूर्वीचं 2.5 वर्ष सोडल्यानंतर, मला सांगा, आज आम्ही 35 कॅबिनेट बैठकांमध्ये जवळपास महत्त्वाचे 350 निर्णय सर्वसामान्य माणसांच्या हिताचे घेतलेले आहे। आणि जे निर्णय आहेत ते निर्णय सर्वसामान्यांचं हित बघून घेतले, कुणालाही त्या निर्णयाचा वैयक्तिक फायदा मिळाला पाहिजे ही भावना त्याच्यामध्ये नाही, हे मी या ठिकाणी छाती ठोकपणे सांगू इच्छितोय। कारण आमचा अजेंडा काय? आमचा अजेंडा हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, त्याचं जीवन बदललं पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे। शासन कुणासाठी? शासन जनतेच्या हितासाठी निर्णय घेणारं शासन असावं लागतं। आणि म्हणून आपण जर पाहिलं की गेल्या 2.5 वर्षामध्ये, 2.5 वर्षात आपण कारभार पाहिलेला आहे, आणि 2.5 वर्ष सरकार कुठं होतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे। पण आम्ही घरी न बसता लोकांच्या दारी शासन आणण्याचा हा प्रयत्न केला, ही संकल्पना त्याच्यासाठी आहे। कारण सर्वसामान्य माणसाला जिल्हा कचेरी, तालुका कचेरीमध्ये चक्रा मारायला लागू नये। त्याला म्हणतात ना, सरकारी कामाने 6 महिने थांब, हे पूर्णपणे आम्हाला बदलायचं आहे। आणि ते चक्रा मारणं, खेटे मारणं, हा शब्द जो आहे हा शब्द आम्हाला त्याच्यातून काढून टाकायचा आहे। आणि म्हणून एक आमची प्रचंड तळमळ आहे शासनाची। माझ्याकडे मुख्यमंत्री झाल्यानंतर खूप लोक येतात, छोटी छोटी कामं असतात, तालुका लेवलला पण होऊ शकतात, जिल्हा लेवलला होऊ शकतात, आणि मग अशा वेळेस ज्या योजना केल्या, जे निर्णय आपण घेतलेत, त्यांचे कागदपत्र काय पाहिजेत, ती कागदपत्र आता ज्या योजना इथं आपल्या जाहीर केल्यात, जवळपास कुठे गेला कागद? 42,000 या 42,000 कोटी 42 कोटी
यामध्ये आपण लाभ देतोय आणि त्याला लागणारी कागदपत्र देखील आहेत, ही कागदपत्र देखील या छताखाली देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय। म्हणजे 42,57,00,000 आजच्या या लाभार्थ्यांना मिळतील, त्याचबरोबर 20,552 लाभार्थी आज इथून लाभ घेऊन जातील, सर्टिफिकेट घेऊन जातील, त्यांचं साहित्य घेऊन जातील आणि हेच आम्हाला अपेक्षित होतं। म्हणजे गावकऱ्याने, गावातल्या भूमिपुत्राने, नागरिकाने आपल्याला जी शासनाने दिलेली योजना ही मिळवण्यासाठी अनंत चक्रा मारण्याचं कारण लागू नये। आणि चक्रा मारून माणूस कंटाळून जातो, अरे काय मिळणार आहे आपल्याला, पण हे आम्हाला बदलायचं होतं। जे समाजामध्ये शासनाच्या प्रती जे काही मत त्याचं तयार झालं होतं ते आम्हाला बदलून टाकायचं आहे। आणि म्हणून मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं की आपल्या योजना, शासनाच्या योजना आपल्याला घरोघरी गेल्या पाहिजे, शासन आपल्या दारी गेलं पाहिजे आणि त्यातून अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत। मला आनंद या ठिकाणी अगोदरचा कार्यक्रम या ठिकाणी पाटणचे पालकमंत्री साताऱ्याचे इकडे उभे बसले त्यांच्या पाटणमध्ये आम्ही कार्यक्रम केला, त्याच्यामध्ये देखील 25,000 जास्तीच्या नागरिकांनी याचा लाभ घेतला। कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे याच्या ठिकाणी आपण केला, तिथे देखील 1,000 लोकांनी याचा लाभ घेतला। आणि म्हणून ही योजना जी आहे शासन आपल्या दारी हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय। आज जर आपण पाहिलं तर रत्नागिरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, वीर सावरकर यांची या पावन स्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आहे। आणि म्हणून या अशा भूमीमध्ये आपण सगळे राहताय, आपण भाग्यवान आहात। आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या पालकमंत्री महोदयांचं अभिनंदन करीन, अतिशय उत्तम नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं आहे, त्यांची सर्व सहकारी टीम आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करीन की कुठल्याही नागरिकाला गैरसोय होणार नाही, त्रास होणार नाही याची सगळी काळजी घेतली आहे।